पहिल्या लाटेनंतर जनजीवन ज्यावेळेला सुरू झालं काही वेळा असंच झालं की सगळं सुरू झालं, परंतु मंदिरं सुरू झाली नाही. मंदिरं सुरू होण्यासाठी भारतीय जनता पार्टीला संघर्ष करावा. मला असं वाटतं हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव हे आधी मात्र मंदिरांचे मंदिरात जाण्याचे अम्माबाईचा आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरू करण्याचे आग्रही होते, पण दोन देव न मानणारे घरात मानणारे परंतु अल्पसंख्याकांच्या मतासाठी हे दाखवणारे की आम्ही धर्म मानत नाही. आता धर्म मानत नाही तर मग सगळेच धर्म मानू नका, ज्यांची मतं पाहिजे त्यांचे धर्म मानता. असे दोन त्यांना साथीदार मिळाले की त्या साथीदारांचा मतांसाठी देवावर विश्वास नाही, धर्मावर विश्वास नाही, मंदिरावर विश्वास नाही. मग त्यांना धरून ठेवायचं असेल त्यांच्या सहाय्याने अतिशय अशास्त्रीय पद्धतीने फसवून आणलेलं सरकार टिकवायचं असेल, छप्पन वाला सरकार, चोपन वाला सरकार, 47 वाला सरकार टिकवायचं असेल तर मग खोटं खोटं व्हायला दाखवायला लागेल की बाबा मंदिर सुरू करणं हे माझं प्राधान्याचं काम नाही, दारूची दुकानं सुरू करणं माझं प्राधान्याचं दुकान आहे, अल्पसंख्याकांना खुश करणं माझं पहिलं काम आहे. हे बरोबरीच्या दोन जणांना दाखवण्यासाठी खुर्ची दिखवण्यासाठी करावं लागत असेल. त्यामुळे पहिल्या कोरोनाच्या लाटेनंतर सुद्धा मंदिर सुरू करण्यासाठी संघर्ष करावा. भारतीय जनता पार्टीने राज्यभरामध्ये घंटानादाचं आंदोलन केलं, हजारो ठिकाणी मंदिराच्या समोर घंटानाद झाले आणि हे घंटानाद झाल्यानंतर हे सरकार ठोकल्याशिवाय लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.